मित्रांनो, ही समोर पाहत आहे ही महानगरपालिका भिवंडीची, आणि आता इथूनच आपण वऱ्हाडी देवीच्या दर्शनाला चाललो. आपल्याला घेऊन आज चाललं आहे राजू दादा, आपल्याबरोबर आज आहे आणि आपल्याला तो पूर्ण सफर घडवणार आहे. आजच्या वऱ्हाडी देवीच्या दर्शन, त्याचबरोबर तिथं असणारं तलाव हे आपण पाहणार आहोत. बजरंग मंदिर ते काय मंदिर आहे, मंदिर ते तलाव आहे ना इथं, तुला काय बोललो मी, मंदिर तलाव. सो फायनली मित्रांनो, आता आपण आहोत वऱ्हाडदेवी तळावाच्या इथे, आणि इथे आता आपण तळावाच्या इथं आलो आहे. हे बघा, पाठी बघत असाल की हे तळाव आहे, वऱ्हाडदेवी तळाव. निशिगंधा वाडचा एक मूवी आहे, वाट पाहते पुनवेची, या पिक्चरचं जे शूट आहे, गाण्याचं शूट आहे, ते या तलावाच्या इथेच झालेलं होतं. तर आता तलाव, आपण तलावाचा पहिला पूर्ण फेरफटका मारून घेऊया, पूर्ण तलाव फिरून येऊया आणि वऱ्हाडी देवीचं पण मंदिर पाहूया. त्याच्यानंतर तर बजरंगाची मारुतीची खूप मोठी मूर्ती आहे, ती सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओत दाखवतो. तर चला घेताना हे वऱ्हाडी देवी, इथून एंट्री आहे का? तर मित्रांनो, आपण आता गेटजवळ आहोत आणि समोर असलेली बजरंग बळीची जी मूर्ती आहे खूप मोठी आहे आणि हाईट पण खूप जास्त आहे, कारण मंदिरापेक्षा ही हाईट याची जास्त आहे. तर आता आपण मंदिरात पहिले जाऊन दर्शन घेऊया आणि त्याच्यानंतर बाजूला असणारं जे तलाव आहे त्याचासुद्धा आपल्याला फेरफटका मारायचा. तर चला आपण आधी मंदिरात जाऊया. सो मित्रांनो, वऱ्हाडी देवीच्या मंदिरात आपण चाललो आणि समोर मारुतीची मूर्ती खूप मोठी आहे. किती फूट असेल अंदाजे? बघत असाल तुम्ही ती किती उंच आहे. सो फायनली मित्रांनो, आता आपण आहोत वऱ्हाडी देवी मंदिरासमोर. समोर बघतच असाल की वऱ्हाडी देवीचं मंदिर आहे, आपल्याला राजूदा घेऊन आलं आहे. बाजूला स्टॉलसुद्धा आहेत, दुकान आहेत, जिथे हार वगैरे किंवा तुम्हाला देवीच्या पूजेच्या वस्तू आहेत त्या सगळ्या मिळून जातील इथे. आणि साईडचा हा परिसर आहे मंदिराच्या बाजूचा. दुसरी गोष्ट म्हणजे या साईडला, तिकडे या साईडला तलाव आहे, जे मगाशी तुम्हाला दाखवलं तेच तलाव आहे, पण खूप मोठा तलाव आहे. त्याच्यामुळे आपण आधी पहिलं मंदिरात दर्शन घेऊया. मंदिरात आतमध्ये कॅमेरा अलाउड आहे की नाही माहीत नाही, तिथे गेल्यानंतरच समजेल. तर जर नसेल तर आपण नाही दाखवू शकत. आपण पहिले मंदिरात दर्शन घेऊन येऊया, नंतर थोडीशी इथली माहिती घेऊया. सो मित्रांनो, आता आपलं दर्शन झालं आहे वऱ्हाडी देवीचं. आतमध्ये कॅमेरा अलाउड नसल्यामुळे सध्या आपण तिथे जावा कॅमेरा घेऊन जाऊ शकलो नाही, पण तिथल्या लोकांचं सांगण्यावरून की हे दोन पिढी अगोदरचं मंदिर आहे, म्हणजे दोन पिढ्या त्याच्यावर गेलेल्या आहेत. तर त्यावेळेचं मंदिर आहे, त्यावेळेस ह्या साईडला पूर्णपणे जंगल होतं की मंदिरात पण जास्त लोक यायचे ना, प्रसिद्धी नव्हती ना. आत्ता आत्ता हे मंदिर व्यवस्थित बांधलं गेलं आहे आणि प्रसिद्धी पण खूप छान झालं आहे. साईडला सगळं सिटी टाईप घरं वगैरे सुद्धा आले आहेत, त्यामुळे थोडीशी डेव्हलपमेंट झाल्यामुळे थोडं मंदिराला पण शोभा आली आहे त्याच्यामुळे. नाही तर पहिल्या ह्या गोष्टी नव्हत्या. आता आपण समोर असलेल्या मंदिरालाच लागून असलेलं जे तलाव आहे ते इथला एक व्ह्यू दाखवतो तुम्हाला तलावाचा. आणि मित्रांनो, हे बघा, इकडे माणसांना जाण्यासाठी इथं पॉईंट बनवला होता पण सध्या बंद आहे आता तो. आणि तलाव बघा केवढं मोठं आहे, तुम्ही बघू शकत असाल, खूप मोठा तलाव आहे. आपण मगाशी त्या पॉईंटला होतो, समोर दिसतो हा पॉईंट, ह्या साईडला आपण उभे होतो. आपण ते पूर्ण फिरून ह्या साईडला आलो आता. सो मित्रांनो, आता आपण पूर्ण तलावाचा राऊंड मारतोय, पण समोर हे बघा हे गार्डन आहे,
तर मित्रांनो, हे समोर आहे वराडी देवी तलाव, आणि हे तलाव बघता मला गुजरातच्या काकरिया तलावाची आठवण येते. काकरिया तलावाची आठवण एवढ्यासाठीच येते की काकरिया तलाव हे पर्यटकासाठी खूप फेमस तलाव आहे. गुजरातमध्ये खूप मोठं पर्यटक स्थळ आहे आणि त्याच पद्धतीचं भिवंडीमध्ये सुद्धा हे होऊ शकतं. कारण गरज आहे ती फक्त साईडच्या गार्डन, रोड आणि दुकाने. ही जर तिथे व्यवस्थितपणे मॅनेजमेंट झाली तर भिवंडीमध्ये सुद्धा दुसरं काकरिया उभं राहू शकतं. कारण तेवढ्या मोठ्या प्रमाणाचं हे तलाव आहे इथे आणि आपल्या इकडच्या पर्यटकांसाठी खूप मोठी गोष्ट बनून झाली आणि खूप मोठं फिरण्यासाठी ठिकाण होऊन जाईल. तर मित्रांनो, काकरियाचं जे गुजरातचं आहे तिथे मी स्वतः फिरलो आहे. त्याचे काही फोटोज त्यावेळेला काढलेले मी तुम्हाला शेअर करून दाखवतो आहे. ते तुम्ही नक्कीच बघा आणि त्याच पद्धतीचं इथेसुद्धा हे तलाव बनू शकतं. सो मित्रांनो, आपण मगाशी गेलो होतो मंदिरामध्ये. ते मंदिर इथून तर दिसत तुम्हाला दिसणार नाही कॅमेरामध्ये, पण थोडा दाखवण्याचा प्रयत्न करतो मी. शोधावं लागणार काय हे बघा. हां हे बघा सर. सो मित्रांनो, हे बघा, हे समोर मंदिर फुल झूम केल्यानंतर थोडा झेंडा तेवढा वरचा फडकताना दिसतोय आपल्याला. तर एवढं मोठं इथे तलावसुद्धा आहे मंदिराच्या बाजूला, आणि केवढं मोठं तलाव आहे तुम्ही बघू शकत असाल. आणि इथे जे अशोक सराफ आणि निशिगंधा वाड यांच्या पिक्चरची शूट, वाट पाहते पुनवेची या पिक्चरचं शूटसुद्धा याच ठिकाणी झालं होतं. सो मित्रांनो, तुम्ही बघत असाल पाठीमागं जे मगाचं आपलं जे तलाव जे आपण वराड देवीला भेट दिली होती ते मंदिर पण पुढे इथून दिसणार नाही, खूप लांब आहे आणि एवढा डिस्टन्स आहे मध्ये. तर बघत असाल की हे एक पर्यटन स्थळासाठी खूप प्रसिद्ध होऊ शकतं. कारण जे हे बघितलात तुम्ही तलाव, ते एवढं मोठं आहे, खूप म्हणजे खूपच मोठं आहे. तुम्ही बघत असाल केवढं मोठं तलाव आहे. आणि जर इकडचे जर गार्डन वगैरे बनवले पण ती जर वाटली पूर्णपणे जर गार्डन वगैरे व्यवस्थित बनवले तर एक गुजरातमध्ये पण अशी एक जागा आहे. त्या जागेत आय थिंक नाव मी आत्ता विसरलो आहे, त्या जागेटाईप हे होऊ शकतं. कारण साईडला गुजरातला पण असंच मध्ये एक गार्डन तलाव आहे आणि तलावाच्या साईडला पूर्णपणे गार्डन, शॉप, छोटे मोठे खाण्यापिण्याचे पदार्थ वगैरे सगळे मिळतात तिथे. तशा पद्धतीने इथे पण सिटी आपल्या मुंबईमध्ये भिवंडी या ठिकाणी होऊ शकते. तर मित्रांनो, हा मी तुम्हाला आज दाखवण्याचा प्रयत्न केला हे तलाव वगैरे. या तलावाला वराडी देवी तलावच म्हटलं जातं. तर तुम्हाला यायचं असेल तर तुम्ही कल्याणवरून सुद्धा येऊ शकता. तिथून एसटी आहे किंवा तुम्हाला तिथून ऑटोसुद्धा मिळेल, किंवा तुम्ही ठाण्यावरून सुद्धा येऊ शकता, किंवा मुलुंडवरून TMTसुद्धा आहे 88 बसची, 23 रुपये तिकीट आहे तिथून. तर अशा पद्धतीने तुम्ही इथे भेट देऊ शकता. तर मित्रांनो, आजच्या पुरते एवढंच. पुन्हा भेटू अशा नवीन व्हिडिओबरोबर. तोपर्यंत बाय बाय, टाटा, टेक केअर. आणि हो, लाईक करायला विसरू नका. चलो बाय.